नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 12 एप्रिल. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये खूप जबरदस्त पावसाचा इशारा आहे. हा पाऊस वादळी पाऊस असणार आहे, तर काही ठिकाणी जबरदस्त गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. छोटी सी अपडेट आहे मित्रांनो, आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे, कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल दररोजप्रमाणे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्रालगतच एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बनलेले आहे, जे की दक्षिण कोकणपासून तर भारताच्या दक्षिण टोकापर्यंत आहे, मदुराईपर्यंत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुणे विभागावर देखील पावसाचा जोर आहे तो आज वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इकडं विदर्भालगत आंध्र प्रदेश तामिळनाडूपर्यंत तसेच इकडं उत्तर प्रदेशपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र विस्तारलेले बघायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरापर्यंत पासून तर विदर्भापर्यंत तर इकडं उत्तर प्रदेश तामिळनाडूपर्यंत हे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र विस्तारलेले आहे. यामुळे मित्रांनो, पावसाचा जोर आहे तो आज राज्यात वाढणार आहे. काही काही भागामध्ये खूप जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर गुजरात आणि गुजरातच्या आसपासच्या परिसरावर इकडं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या भागावर देखील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्वात आधी जे काही पावसाला पोषक वातावरण आता लगेच दुपारनंतर बनणार आहे ते उत्तरेकडून आणि दक्षिण भागाकडून बनण्याची शक्यता आहे. दक्षिण भाग म्हणजे इकडं लातूर सोलापूर कोल्हापूर या भागाकडून पावसाचे वातावरण बनेल, तसेच उत्तर भागाकडून जळगाव धुळे या परिसराकडून पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर लगेच या भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून आज खूप जबरदस्त पाऊस कोणत्या भागामध्ये होऊ शकतो, तर मलकापूर मोटाला बुलढाणा या परिसरामध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. सावडा यावल गारपीट देखील तुरळक ठिकाणी होऊ शकते. खूप जबरदस्त वादळी पाऊस या पट्ट्यामध्ये बघायला मिळू शकतो. त्यामध्ये बुरणपूरपासून तर आपण स्क्रीनवर बघू शकता, इकडं सिल्लोड चिखलीपर्यंत या पट्ट्यामध्ये खूप जोरदार पाऊस आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल. ठिकठिकाणी गारपीट देखील या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, आसपासच्या परिसरामध्ये जसं की धुळे मालेगाव साक्री नंदुरबार या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. काही काही ठिकाणी वादळी वारे बघायला मिळतील. वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. रात्रीपर्यंत अमरावती विभागामध्ये अकोल्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल. हेच वातावरण मित्रांनो संध्याकाळपर्यंत आणखीन दक्षिण पूर्व भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड लातूर इकडं धाराशिव बीडच्या काही परिसरामध्ये पाऊस संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. रात्रीपर्यंत हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामध्ये गिरडा बुलढाणा मोटाला इकडं पिंपरी गवाली बोडवड या परिसरामध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. मलकापूर दसरखेड या भागांमध्ये वादळी पाऊस आणि जोरदार वारे तसेच गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील. नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. आज नाशिक विभागामध्ये देखील वातावरणात बदल होईल. नाशिक विभागातील एकदम कडेचा जो काही पूर्व भाग आहे या भागांमध्ये आज पावसाचा अलर्ट आहे. त्यामध्ये नाशिकचा एकदम इकडं येवला वैजापूर वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. जोर जरी कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. इकडं अहिल्यानगरमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळेल. पावसाचा जोर कमी आहे तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील दुपारनंतर काहीसा हळूहळू संध्याकाळपर्यंत वातावरणात बदल बघायला मिळेल. ठिकठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार वादळी पाऊस बघायला मिळू शकतो. रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे हेच वातावरण पश्चिम दक्षिण दिशेने सरकण्याची शक्यता आहे. नांदेड लातूर धाराशिवमध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल. हिंगोली परभणी या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आज मध्यरात्री देखील काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे. रात्री आणि मध्यरात्रीनंतर देखील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याविषयीची अपडेट आपण संध्याकाळच्या 6 व्हिडिओमध्ये देऊच.
ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.